Dr. Babasaheb Ambedkaranza. Matar Ramamainza. Dr. Babasaheb Ambedkaranza. आवाज नाही येते मनमाडचा आवाज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने राहुलजी मोदीजी हे उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे मी मनमाड नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. जगविख्यात पूजनीय भंते विश्वनाचार्य राहुल मोदीजी यांचे मी आभार मानतो. आणि मी फक्त एवढंच सांगतो कारण मला माहिती आहे ऊन आहे, मी खूप काही बोलणार नाही, परंतु मी भाग्यवान समजतो. अनेक आमदार होऊन गेले, अनेक लोक होऊन गेले लोकनेते, परंतु एक तर 10 वर्ष अशा आमदाराने इथे दिवस काढले, वेगवेगळे स्वप्न दाखवले, परंतु आपल्या छोट्याशा डॉक्टर बाबासाहेब ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, ज्यांनी आपल्याला जगायचं शिकवलं, ज्यांनी आपण आंदोलन कसं करायचं शिकवलं, ज्यांनी स्वातंत्र्य शिकवलं, आज आयाबाईंनी आपल्या ज्या चांगल्या राहतात, कायद्याच्या अंतर्गत राहतात, जे त्यांनी शिकवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण करू शकले नाही. मी असं समजतो की हे माझं भाग्य आहे, मी पुण्यवान आहे की मला ही संधी मिळाली. आजही बाबासाहेब आपल्यामध्ये आहे, तेही वरून बघत असेल आणि तेही आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहे. मी आता लवकरच आपण लोकार्पण करू आणि मी फक्त आपल्याला एकच विनंती करतो, आपण फक्त आशीर्वाद द्या. पुढच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने जर मी आमदार झालो तर पुढच्या वेळेस आपल्याला जी शिवसृष्टी आपण उभारतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि आपल्याला सगळ्यात मिळून मोठी अशी मनमाडमध्ये भीमसृष्टी उभारायची आहे. ही भीमसृष्टी मी आपल्याला वचन देतो आमदार सुहास तांबे, आदरणीय राजाभाऊ आईरे असेल, आदरणीय राजाभाऊ पगारे असेल, माझ्या जयभीमच्या सगळ्या भीमसैनिकांच्या शब्द वचन देतो की महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची भीमसृष्टी आपली असेल. मला फक्त आपण आशीर्वाद द्या, मी फक्त आपल्या आशीर्वादाचा भुकलेला आहे. माझ्या मनामध्ये ज्या ज्या संकल्पना असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, माता रमाबाईच्या, गौतम बुद्धांच्या, ती पूर्ण करण्याची ताकद फक्त परमेश्वर माझ्यामध्ये देव, गौतम बुद्ध माझ्यामध्ये देव, हीच मी प्रार्थना करतो आणि ताबडतोब मी पुतळ्याचा अनावरण करतो. जय भीम. आपण ज्या क्षणाची